लोहारा धामणगाव बायपास मार्गाचे चौपदरीकरणाचे काम करण्यात येणार असल्याने शुक्रवारी अतिक्रमणावर हातोडा मारण्यात आला. दरम्यान संजय गांधी झोपडपट्टीवासियांनी अतिक्रमणाला विरोध करीत पथकाला रोखले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात अनेक पक्के तसेच फुटपाथवरील दुकानांवर बुलडोझर चालविल्याने असंख्य कुटुंब उघड्यावर आली आहेत. लोहारा धामणगाव हा बायपास असून शहरातील वाहतूक नियंत्रित राहावी यासाठी जड वाहतूक या मार्गावरून वळविली जाते. दरम्यान शासनाने या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास मान्यता दिली आहे. त्या दृष्टीने पुढील कामाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये अनेक पक्की घरे तसेच संजय गांधी झोपडपट्टी येत असल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. गत महिन्याभरापासून या नागरिकांमध्ये अतिक्रमण मोहिमेवरून भीतीचे वातावरण होते. दरम्यान बांधकाम विभागाने लोहारा अवधूतवाडी शहर पोलीस स्टेशनच्या 3 पथक अग्निशमनसह लोहारा चौफुलीपासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. यावेळी चौपदरीकरणासाठी अडथळा ठरत असलेली दुकाने पक्की घरे पाडण्यात आली. या मार्गावरील अतिक्रमण भुईसपाट करून पथक संजय गांधी झोपडपट्टीवर धडकले. या ठिकाणी 30 ते 40 कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबांनी आधी घर द्या नंतर अतिक्रमण पाडा असे म्हणत कारवाईस विरोध केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रामदास धोंगडे, संजय गांधी नगर, तिथं आम्ही 24 वर्षापासून राहत आहोत. आमच्या लेकराची शाळा आहे, 10वी 12वी लेकरं आहे. आमच्या घराला बुलडोझर लावत आहे. आता आम्ही जाव कुठं? आम्हाला पुनर्वसन पाहिजे. आमची एवढीच मागणी आहे. आम्ही मराले भेट नाही आणि जीव द्यायला भेट नाही.